हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज आपण रिअल हनीपासून केक बनवणार आहोत। तर असा केक कधीच बनवला नाही आणि हा पहिल्यांदा मी केक बनवत आहे आणि ह्याची पूर्ण रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर माझ्या एका कस्टमरनी रिअल हनीसुद्धा आणून दिलेला आहे। तर फर्स्ट टाईम हा असा केक बनवणार आहोत, तर व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर केक बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथं मधाचं पोळं घेऊन पूर्ण मध काढून घेतलेलं आहे आणि जो मधाचा चोथा होता त्याला जरा बाजूला काढलं आणि सगळं मध मी व्यवस्थित गाळून घेतलं आहे, असं एका वाटीमध्ये जमा केलं आहे। आणि त्याच्यानंतर 3-4 चमचे मध मी क्रीममध्ये मिक्स करून घेतलं, जेणेकरून मधाची टेस्ट क्रीममध्ये सुद्धा यावी म्हणून मी क्रीममध्ये सुद्धा मिक्स केलं। त्याच्यानंतर हे हनी आणि पाणी थोडं मिक्स करून घेतलं आणि ते सुद्धा मी ब्रेडवर टाकून घेतलं आणि हे विदाउट वॉटर जे मध होतं माझ्याकडे तर ते मी टाकून घेतलं। त्याच्यानंतर व्हेरी व्हेरी क्रश टाकलं आहे आणि थोडीशी क्रीम घेऊन मिक्स केलं आहे। तर व्यवस्थित ब्रेडला लावून घ्यायचे सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर सेकंड लेअर ठेवली आहे मी। जसं मी आधी प्रोसेस केली होती तशीच मधाचं पाणी आधी टाकून घेतलं, त्याच्यानंतर थोडंसं शुगर सिरप, त्याच्यानंतर जे रिअल हनी होतं वाटीमध्ये घेतलेलं ते टाकून घेतलं, त्याच्यानंतर क्रश टाकून घेतला आणि तो क्रश क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आणि आता तिसरी लेअरसुद्धा मी ठेवलेली आहे। सेम प्रोसेस तिन्ही लेअरवर करायची आहे आपल्याला। त्याच्यानंतर माझ्याकडे उरलेलं सगळं वाटीमधलं मध मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलं याच्यावर आणि क्रशसुद्धा टाकून घेतलं आहे। तुम्हाला जो क्रश आवडेल तो तुम्ही टाकू शकता, पण मी विचार केला हा व्हेरी व्हेरी क्रश ह्याच्यासोबत जास्त मॅच होईल ह्या टेस्टसोबत हनीच्या, म्हणून मी हाच यूज केला आहे। ते तुमच्यावर डिपेंड आहे। आणि आता क्रीमने त्याला मस्त फिनिशिंग करून घेऊयात। प्रत्येक कस्टमरला क्रीम कमीच हवी असते म्हणून मी कमी क्रीमचा वापर केला आहे, कारण की काही बेकरीमध्ये ते एवढं क्रीम लावतात, खूप सारा क्रीम लावतात। मी नेहमी प्रयत्न करते की क्रीम कमी लावावी म्हणून। तर इथं आता हनी केक आहे म्हणून मी येलो कलर घेऊन आणि ते लावून घेतले केकला मस्त आणि फिनिशिंग केले। आणि ह्याच्यानंतर त्या केकवर हनी बी बनवण्यासाठी मी 2 कलरचे एक येल्लो आणि एक ब्लॅक कलरचं डो बनवून घेतलं आहे। आणि जो येल्लो कलर आहे ना तो शेपमध्ये आपण हनी बी तयार करून घेणार आहोत। आता मी व्हिडिओमध्ये जसे दाखवते त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा करून घ्या, एकदम व्यवस्थित शेप द्या, म्हणजे ते वाटली पाहिजे की ती हनी बी आहे असं, कारण की कस्टमरने माझ्यासोबत एक इमेज शेअर केलेली, त्यांना तसाच केक हवा होता थीम केक, मग चला म्हणलं ठीक आहे बनवते मी म्हणून मग आता हे हनी बी बनवते। आणि त्याच्यावर ब्लॅक कलरचं एकदम थोडं पातळ करून अशी रेस जशी बनवून घेतली आणि ती वरती लावून घ्यायची व्यवस्थित आणि सगळ्यांना तसंच करून घ्यायचं आहे जेवढ्या बनवलेल्या आहेत ना हनी बी त्याच्यावर सगळ्यांवर ब्लॅक कलरचं लावून घ्यायची रेषा रेषा। आणि त्याच्यानंतर डोळे बनवून घेतले म्हणजे ब्लॅक कलरचे छोटे छोटे मणीसारखे केले आणि त्याच्यामध्ये तुम्ही खाच पाडून घेतले आणि त्याच्यामध्ये मग ते लावले म्हणजे ते व्यवस्थित चिटकून राहतील, कारण की मी आधी लावून बघितलं होतं ते वरतीसारखं तेवढं छान नव्हतं वाटत। मग मी फॉन्डंटचं एक टूल घेतलं आणि त्याच्याने असं आतमध्ये गोल करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये टाकलं म्हणजे ते कसं छान दिसेल, चिटकून राहील त्याला आतमध्ये। आणि त्याच्यानंतर राहिलं आता त्याला पंख बनवायचे, तर मी पंखसुद्धा बनवून घेतले। तर व्हाईट कलरचं फॉन्डंट घेतले आणि ते लावून घेतले। जर तुमच्याकडे फॉन्डंट नसलं तर तुम्ही ब्रेडमध्ये पण कलर वगैरे टाकून ना तुम्ही बनवू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे।
तर व्यवस्थित छोटे छोटे बॉल्स करून मग त्याचे एक म्हणजे पंख, हनीबीचा जो पंख आहे त्याचा आकार देण्याचा मी प्रयत्न केला आहे, जेणेकरून ती रिअल हनीबी आहे असं वाटायला पाहिजे. मग त्यासाठी मी त्याला छोटे छोटे दोन पंख करून घेतले, तर जेवढ्या हनीबीज आहेत तर त्यांच्या सगळ्यांवर असे छोटे छोटे पंख करून घ्या. एकदम हळुवारपणे लावायचे त्याला. जर ते चिटकलं नाही तर तुम्ही थोडंसं भिजून म्हणजे थोडंसं असं पाणी पण तुम्ही यूज करू शकता, म्हणजे बोट असं थोडं भिजून आणि मग त्याला लावून ते चिटकवू शकता तुम्ही. आणि इथं मी व्हाईट कलरची चॉकलेट मेल्ट करून घेतली आणि त्याच्यामध्ये येल्लो कलरचं सॉरी जेल कलरच मी टाकला आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्ही ऑइल कँडी कलरसुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि ते व्यवस्थित या पेपरवर मी पसरून घेतलं आणि सेट करण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं 5-10 मिनटं, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल. तर ते हनीबीचं ते पोळं कसं असतं तर तसं दिसावं म्हणून मी तो पेपर यूज केला आहे. आता बघा तुम्ही, मी फ्रीजमधून काढून सेट सेट झाल्यावर ते काढले आणि त्याचे तुकडे तुकडे केले आणि ते आता केकला लावले. आता छान दिसतंय, म्हणजे एक हनीचं जे पोळं आहे त्याचा एक थीमसारखा आला आहे त्या केकला. आणि हनी बी व्यवस्थित त्याच्यावर राहावी म्हणून मी क्रीमचे असे डॉट्स देऊन घेतलेत छोटे छोटे आणि त्याच्यावर मी हनी बी लावली, म्हणजे ती व्यवस्थित स्टेबल राहील, इकडं तिकडं हलणार नाही असं व्यवस्थित. आणि एक उरली ती मी जरा एका कोपऱ्यात लावून घेतली, म्हणजे वरती इथं नाव लिहायला मी थोडीशी जागा सोडली. आणि हां, मी स्टार्टिंगला थोडंसं हनी उरवलेलं होतं, म्हणजे इथं मला टाकता येईल केकवर रिअल हनीचं, म्हणजे ते मधाचं थोडं पोळं होतं मी उरवलेलं, ते थोडं थोडं कट करून वरती टाकलं. आणि जे उरलेलं मध आहे ते सुद्धा मी वरती केकच्या टाकून घेतलंय. तर केक कसा वाटला, केकचे डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही सुद्धा तुमचा आवडीचा केक बनवून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.